विधानसभेच्या आमच्या कोट्यामध्ये येतील त्यामध्ये आम्ही 80% विधानसभा जिंकण्याचा संकल्प या ठिकाणी केलाय, म्हणून 152 प्लस म्हटलाय। त्यामुळे 152 भाजप आणि शिंदेजी अजितदादा पकडून 200 प्लसच्या वर असा आम्ही या ठिकाणी 2024 मोदीजींचा जो येणारा विजय आहे तो विजय 350 प्लसचा असणार आहे। भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 वर राहील आणि महायुती ही महाराष्ट्रात आणि देशामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत कधी आम्ही नंबर गाठला नाही, तो नंबर आमची महायुती गाठेल असा मला विश्वास आहे। नाही, मला असं वाटतं की नाना पटोलेजींना भीती वाटत आहे की काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा जी सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे, सरकार गेल्याची आणि पुन्हा सरकारमध्ये येणार नाही ही चाहूल काँग्रेस पार्टीला लागली आहे आणि त्यामुळं अस्वस्थ जे त्या ठिकाणी त्यांचा एक मोठा ग्रुप आहे तो सुद्धा पुढच्या काळामध्ये काही वेगळा विचार करू शकेल का किंवा वेगळा विचार करू शकतील का याकरता त्याला भीती वाटत आहे। आणि म्हणून नाना पटोले आपल्या आमदारांना आणि आपल्या संघटनेना थोडं धैर्य देण्याकरता असे वक्तव्य करत असतात। त्यांनाही माहिती आहे जर 206 प्लसच्या वर आता जर महायुती गेली आहे 288 पैकी, तर उद्या आमचे आमदार अस्वस्थ होतील, आमची संघटना अस्वस्थ होईल आणि आमच्याकडनं काही भाजपमध्ये पक्षप्रवेश होतील अशी भीती नाना पटोलेला वाटत आहे। 256 प्लस भाजपचे बॅनर प्रशिक्षण वर्गात पाहायला मिळाले, एकंदरीत काँग्रेसमधून किती गट येऊ शकतो आणि 152 हे भाजप एक कशा प्रकारे टार्गेट साध्य करू शकतो? 288 विधानसभा पैकी आमचं वरिष्ठ आणि राज्याचं नेतृत्व जे काही सीट वाटप करेल ते सोडून आमच्याकडे जे काही सीट वाटप येईल ज्या काही विधानसभेच्या आमच्या कोट्यामध्ये येतील त्यामध्ये आम्ही 80% विधानसभा जिंकण्याचा संकल्प या ठिकाणी केलाय, म्हणून 152 प्लस म्हटलाय। आम्हाला जे काही विधानसभा मिळेल त्यापैकी 80% आमचं अचीवमेंट राहील, आमचं टार्गेट राहील। 80% विधानसभा जिंकण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प केलाय, त्यामुळं 152 भाजप आणि शिंदेजी अजितदादा पकडून 200 प्लसच्या वर असा आम्ही या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचं गणित आम्ही आखलेलं आहे। आणि मला 100% विश्वास आहे अजितदादा एकनाथ शिंदेजी त्यांच्यासोबत आलेले आणि आमचे असलेले असे म्हणून आम्ही आमचं टार्गेट अचीव करू। साहेब, तुम्ही जो टार्गेट ठेवलेला आहे याचा अर्थ असा की मधल्या काळात तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की 200 जागा भाजप लढणार आहे, 152 जर टार्गेट आहे तर निश्चितपणे 200 जागा तुम्ही लढाल, तेव्हाच 152 पर्यंत पोहोचाल, तर फक्त 88 जागा तुमच्या पार्टनर्सला मिळतील? आमच्या टार्गेटेड जे रेट आहे, टार्गेट रेट आम्ही जे ठरवला आहे त्याच्या 80 ते 85% जागा आम्ही जिंकू शकतो अशाच जागा आमच्याकडे आम्ही मागणार आहोत। आणि राष्ट्रवादीकडे ज्या जागा आहेत किंवा शिवसेनेकडे जागा आहेत त्या जागा आणि आमच्या जागा, पण आमचे जे त्या ठिकाणी जो स्ट्राईक रेट आहे तो स्ट्राईक रेट हा प्रचंड मोठा राहणार आहे। आमचे 106 आमदार आमच्याकडे आहे, 10 जवळपास अपक्ष आमच्याकडे आहेत आणि सोबतच आमचं जे मागच्या वेळी 2014 बघा आणि 2019 बघा देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जे स्ट्राईक रेट होता तो स्ट्राईक रेट फार मोठा आहे। आणि यावेळी ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे, 2024 मोदीजींचा जो येणारा विजय आहे तो विजय 350 प्लसचा असणार आहे, महाराष्ट्रात 45 प्लस असणार आहे। जेव्हा लोकसभा संपेल 350 प्लस देशामध्ये होतील, महाराष्ट्रामध्ये 45 प्लस होतील, तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला भाजपाचा स्ट्राईक रेट हा 152 प्लस झालेला असेल आणि एकनाथजी आणि माननीय अजितदादा यांच्या जागा पकडून हा 200 प्लस झालेला असेल।